गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। एक मोठी बातमी समोर येते आहे। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे सोमवारी तातडीने दिल्लीला रवाना झालेत। सोमवारी झालेल्या रुग्णवाढीच्या आणि मृतांच्या धास्तीनंतर मुख्यमंत्री दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचं कळत आहे। पण खरंच हेच कारण आहे की आणखी काही कारण आहे हे जाणून घेऊया माझा सहकारी किशोरकडून। किशोर, मुख्यमंत्री अचानक दिल्लीला गेले आहेत, काय नेमक्या घडामोडी घडत आहेत, काय सांगशील? सिद्धेश, दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक गोष्ट म्हणजे काल, जसं तुला माहितच आहे की काल 17 कोविड बळी गेलेले आहेत गोव्यात आणि मृतांची आकडेवारी एकीकडे वाढत चालली आहे, दुसरीकडे 1000 आसपास दर दिवशी आपल्याला पॉझिटिव्ह केसेस सापडत आहेत। सगळ्या आरोग्य यंत्रणेवरती प्रचंड ताण निर्माण झालेला आहे। राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे, ती ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। आरोग्यमंत्री आपल्या पद्धतीने सगळे प्रयत्न करत आहेत, आरोग्यमंत्र्याच्या बरोबर सरकारही प्रयत्न करत आहेत, परंतु सरकारचे प्रयत्न कुठेतरी तोकडे पडत असल्याचे आपल्याला दिसून येते। कारण अनपेक्षितपणे या कोविडचा ज्या पद्धतीने प्रसार सुरू आहे ती सगळी त्या सगळ्या गोष्टी अनपेक्षित घडत आहेत। सरकारनं खरं म्हणजे ज्या वेळेला सरकारने सतर्क होण्याची गरज होती त्यावेळेला सरकार सतर्क झाला नाही, सरकार बेफिकीरपणे आणि बेजबाबदारपणे वागत राहिलं आणि त्याचे परिणाम आता असे झाले की परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागलेली आहे। त्या अनुषंगानेही मुख्यमंत्री दिल्लीला जाऊ शकतात आणि दिल्ली सरकारकडे या सगळ्या गोष्टींचं कथन करून जेवढी शक्य होईल तेवढी मदत दिल्ली सरकारकडून मिळवण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करणार आहेत। मी थोडंसं थांबवतो तुला किशोर। खरं तर पंतप्रधान हे सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सगळ्या बैठका घेत होते, शक्यतो गाठीभेटी हे टाळत होते। त्या पार्श्वभूमीवरती खरंच मुख्यमंत्र्यांशी भेट होणं शक्य आहे का आणि काही राजकीय पार्श्वभूमीवरती या भेटीमागे काही गोष्टी आहेत का असं काही वाटतंय का? नाही सिद्धेश, असं आहे की दिल्लीला गेल्यानंतर पंतप्रधानांची भेट तर होऊ शकतच नाही, कारण या परिस्थितीत पंतप्रधान व्यस्त आहेत, ते सगळ्या राज्यांकडे समन्वय साधून आहेत। ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीचा जो अर्थ आहे तो कोविडचा आहेच, परंतु त्याचबरोबर आणखी एका महत्वाच्या गोष्टीसाठी आहे, तो म्हणजे आज महत्वाच्या विषयावरती सभापती निर्णय देणार आहेत। 12 आमदारांच्या अपात्रता याचिकेवरचा निर्णय हे हा आज सभापती देणार आहेत। 12 आमदारांची अपात्रता हा खूप राजकीयदृष्ट्या खूप महत्वाचा अशा पद्धतीचा हा विषय आहे, त्यामुळे या विषयात नेमकं काय घडणार आहे। आता एक गोष्ट काय आहे की सरकार पक्ष आपल्या पद्धतीनं या सगळ्या 12 आमदारांना पात्र ठरवू शकतो, परंतु पात्र ठरवलं म्हणून शेवटी कायदा ही आहे, कायदा म्हणून काहीतरी गोष्ट आहे, घटना म्हणून काहीतरी गोष्ट आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात निकाल होणारच आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात तर 100% हे सगळे आमदार अपात्र ठरणार आहेत, कारण ज्या पद्धतीनं कायदा आहे त्या पद्धतीनं जे काय घडलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं घडलं आहे, त्यामुळे सरकारची नारस्ती ही होणं स्वाभाविक आहे। गोष्ट अशी आहे की एक गोष्ट सूत्रांकडून किंवा जाणकारांकडून एक गोष्ट कळते की कुठेतरी या 12 आमदारापैकी म्हणजे त्यातले 10 आमदार हे काँग्रेसचे आहेत आणि 2 आमदार हे मगोचे आहेत। आता मगोच्या 2 आमदारांना अपात्र ठरवण्याची शक्यता ही जास्त दिसते असं जाणकारांचं मत आहे। आता समजा ते अपात्र ठरले तर 2 मंत्रीपदं रिकामी होणार आहेत, त्यामुळे भाजपच्याच 2 आमदारांना ही 2 मंत्रीपदं मिळू शकतात, त्यामुळे भाजप आणखी बळकट होण्याची शक्यता आहे। त्याच्यातनं भाजपला मंत्रिमंडळात आणखी प्रतिनिधित्व मिळणार आहे, सरकारच्या स्थिरतेला त्याच्यातनं धोका निर्माण होणार नाही, कारण सरकारकडे जवळजवळ 27 आमदार आहेत भाजपाकडे आणि बहुमताचा आकडा आहे 31, त्यामुळे सरकारला तर कुठल्याच पद्धतीचा धोका नाही। आता काँग्रेसच्या 10 आमदारांच्या बाबतीत सरकार काय विचार करणार की त्याला ते पात्र ठरवणार, सभापती त्याला पात्र ठरवणार, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते ते देते, तोपर्यंत काळ जाईल, आणखी 3-4 महिने त्याला सत्तेवरती राहायला मिळणार, पुढच्या वर्षी तर निवडणुका आहेत, त्यामुळे समजा तिथे ते अपात्र जरी झाले तरीही सरकारला धोका निर्माण होत नाही, कारण विधानसभेतलं संख्याबळ जेवढं असतं त्या संख्याबळाच्या तुलनेत बहुमताचा आकडा ठरतो, त्यामुळे सरकारला धोका नाही। सो अशा पद्धतीनं वेळ मारून नेऊन कसं हे वर्ष काढायचं एवढ्या पद्धतीनं हे सगळी ही प्रक्रिया सुरू आहे, परंतु तरीही या प्रक्रियेचा राजकीयदृष्ट्या परिणाम किंवा राजकीयदृष्ट्या विरोधक सतर्क होणार, विरोधकांची आक्रमकता वाढणार, त्याला तोंड द्यावं लागणार आहे, कोविडला तोंड द्यावं लागणार, पण सगळ्याकडून सरकारवरती सध्या दबावाचं वातावरण आहे आणि या अनुषंगाने पॉलिटिकल स्ट्रॅटेजी भाजपाची काय असू शकेल आणि भाजपनं काय स्टँड घ्यावा या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे किंवा राष्ट्रीय अध्यक्षांकडे किंवा आणखी संघटनेचे जे महत्वाचे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांची भेट घेऊन याच्यावरती एक रणनीती आखण्याचं काम हे निश्चित होणार आहे आणि त्या दृष्टीनंही मुख्यमंत्र्यांच्या या भेटीला महत्व आहे असं मला वाटतं। धन्यवाद किशोर या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झालेत खरे, पण त्यांच्या या भेटीमध्ये नेमकं घडतं काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।